हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 21 जून, वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा. तर या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. वटपौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात. हा दिवस साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी यांच्या पूजेसोबतच आपल्या घरामध्ये विशेष असे प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी आणि अतिशय सुंदर असा उपाय शेअर करणार आहे. तर आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर एका रात्रीत आपलं नशीब जे आहे तर ते बदलून जाईल आणि आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. आयुष्याचं सोनं होईल आणि घरामध्ये अखंड धनसंपत्ती पैसा हा टिकून राहील. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर या तिथीला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्या घरामध्ये आपण सत्यनारायण करत असतो आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा सुद्धा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. तर हा उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि त्यासोबतच सदैव आपल्या घरावरती राहत असते. आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, पैशांच्या चणचण तुम्हाला भासत असेल किंवा घरामध्ये काही दोष असतील आणि हे दोष असल्यामुळे आपल्या कुटुंबावरती त्याचे वाईट परिणाम होत असतील, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा नकारात्मकता असेल, काही पितृदोष असेल, तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा अतिशय प्रभावी मानला जातो. आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमे तिथीला हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला आंब्याची 11 पानं लागणार आहेत. आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही पानं घेताना फक्त चांगली घ्यायची आहेत, कुठेही किडलेली किंवा चिरलेली फाटलेली अशी पानं तुम्हाला घ्यायची नाहीयेत. आंब्याची पानं तुम्हाला घरी आणायची आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. यानंतर आंब्याच्या पानांचा तुम्हाला तोरण बनवायचं आहे. 11 आंब्याची पानं तुम्हाला घ्यायची आहे, त्याचं तोरण बनवायचं आहे. तोरण बनवल्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकुमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि अगरबत्तीच्या काडीने प्रत्येक पानावरती तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती महालक्ष्मी प्रसन्न असं तुम्हाला लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते, तर अशा वेळेला ते आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असं तोरण लावलं तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संपूर्ण घरातनं बाहेर जाते आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. ज्या घरामध्ये लक्ष्मी असेल किंवा ज्या घरामध्ये खूप घाण असेल, कचरा असतो किंवा जिथं घर अस्वच्छ असतं आणि कधीही तिथे स्वच्छता नसते अशा घरामध्ये कधीही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. आणि म्हणूनच घरातल्या प्रत्येक पुरुषाने कितीही जरी काम केलं तरी सुद्धा त्याच्या कष्टाला किंवा मेहनतीला फळ हे मिळत नाही आणि म्हणूनच त्या घरात अस्वच्छता असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा टिकत नाही. तर म्हणूनच तुम्हाला आपलं घर जे आहे तर ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे आणि असंही तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करेल आणि आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर ते दोष सुद्धा आपल्या घरातनं बाहेर निघून जातील. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना अतिशय महत्त्व आहे. आंब्याची पानं ही खूप शुभ मानली जातात आणि आंब्याच्या पानांपासून ते आंब्याचं जे लाकूड आहे तर त्या प्रत्येक गोष्टीची आपण पूजाही करत असतो. आंब्याच्या पानांचा हा जो उपयोग आहे तर तो कोणत्याही शुभ कार्यामध्ये होत असतो आणि आंब्याची पानं आणि लाकडांशिवाय होम हवन किंवा पूजा सुद्धाही अपूर्ण राहत असते. आणि म्हणूनच हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आणि लावल्यानंतर ते फक्त तुम्हाला 2 दिवस ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी हे तोरण तुम्हाला लगेचच काढून टाकायचं आहे.
तोरण सुकल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे, घरामध्ये त्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती येत असते आणि म्हणूनच कधीही सुकलेलं तोरण जास्त दिवस आपल्या घरावरती ठेवायचं नाही आहे. 2 दिवसानंतर तुम्हाला ते लगेचच काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे. तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी सांगितला गेला आहे आणि उपायाने या आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपलं भाग्य उजळण्यासाठी सुद्धा आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा हा उपाय खूप प्रभावी ठरतो. सोबतच तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, नवरा बायकोचं भांडण होत असेल, पटत नसेल आणि कुटुंबामध्ये जर तुम्ही एकत्रित कुटुंब राहत असाल आणि कुटुंबातील सदस्य हे एकमेकांचे दुश्मन बनलेले असतील, सतत वादविवाद त्या घरामध्ये होत असतील, अशांतता असेल, आर्थिक संकट असेल, तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा उद्या योगायोगाने वटपौर्णिमा ही शुक्रवारी आलेली आहे तर हा उपाय सुद्धा आपण शुक्रवारीच करू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, 2 आंब्याचे पानं जे आहे तर त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या ग्लासमध्ये टाकायचे आहेत आणि देवघरासमोर तुम्हाला आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी. यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचं आहे. तर या दोन्ही सेवा तुम्ही करायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हे जे पाणी आहे तर ते उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. हे पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळे व्यक्तीचे रोग, त्यासोबतच घरामध्ये व्यक्तींना जर काही दोष लागलेले असतील किंवा काही नजरदोष लागलेले असतील, करणीबाधा झालेली असेल तुमच्या कुटुंबावरती, तर ती संपूर्णपणे यामुळे नष्ट होते आणि म्हणूनच प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुमच्या घरामध्ये करायचा आहे. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत, कारण आंब्याच्या झाडामध्ये खूप जास्त प्रमाणात दैवी शक्ती असते आणि हा उपाय केला तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं. त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी वारंवार येत असतील आणि सतत तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किंवा विनाकारण तुमच्या हातून पैसा हा जास्त खर्च होत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. कुठेही तुटलेली, फाटलेली, चिरलेली पानं घ्यायची नाही आहेत. 11 पानं एकमेकांवरती तुम्हाला ठेवायची आहेत. एक पांढऱ्या रंगाचा जो कच्चा सुताचा धागा असतो तर त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही पानं बांधायची आहेत आणि यानंतर ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला मधात बुडवायची आहेत. मधात संपूर्ण बुडवायची गरज नाही आहे, अगदी अर्ध पान किंवा अगदी शेवटचं टोक जरी तुम्हाला या मधामध्ये बुडवलं तरीही चालेल. यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या संबंधित समस्या असतील तर त्या संपूर्णपणे दूर होतील, घरामध्ये सुख शांती सुद्धा नांदेल आणि महादेवाच्या लिंगावरती तुम्हाला हे पान अर्पण करत असताना जी अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे आणि तुमची अर्पण करत असताना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आंब्याच्या पानांचे 3 प्रभावी उपाय आवर्जून करायचे आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.